राजू, तू जो काही निर्णय घेशील त्याला बाप म्हणून मी पाठिंबा देणारच. पण बाळा, तुला एवढंच सांगतो, तू जो निर्णय घेशील तो रागाच्या भरात घेऊ नकोस. अग, काय झालंय पैलवान? पैलवान काय झालंय सांग की. मला माझी काम आहेत, सोडा मला एकट. एवढी कोणची महत्वाची काम आहे का, ती तू एकट्यानेच केली पाहिजेस. एकतर काही बी न सांगता माहेरला निघून आलीस, काय झालंय? बघा उग, मला रस्त्यात तमाशा नग बाजूल पैलवा नग ऑटो पैलवान. चला पैलवान. हे दादा, अरे बघत काय बसलायस, त्यांच्या मागे जाऊयात. चल चल ये. एकदा सांगितलं ना बाप, मला एकटं सोडा. अग पण का, मी जर संकटात असतो तर तू सोडला असतस होय मला एकटं. मग मी का सोडू? मुळात तुझ्यावर संकट काय आहे ते तरी सांग की अगोदर. काय बी न सांगता सरळ बॅग भरून निघून आलीस होय माहेराला. काय चेष्टा वाटली होय तुला? सामना सोडून आखाड्यात ना आली असतीस होय अशी निघून. नाही, पण आता मला हेच कळून चुकलं, कुस्तीचा सामना आणि आपला संसार हे वेगवेगळं आहे. आणि हे दोन्ही वेगवेगळं ठेवलेलंच बरे. असत कुस्तीमुळे संसारात घोळ होतोय आणि संसाराच्या नादी कुस्तीची वाट लागते. यापैकी एकच निवडावं लागतंय आणि ते मी निवडलंय, कुस्ती. म्हणजे आईंचा कुस्तीला विरोध आहे, त्यांना कुस्तीपासून त्रास होतो, मला त्यांना त्रास द्यायचा नाही. पण जिकडं कुस्ती नाही तिकडं मी नाही. माझ्या कुस्तीमुळे उगच तुमचं नुकसान होत राही, त्यापेक्षा आपण वेगळं राहिलेलंच बरे. आजपासून तुमचा आणि माझा संबंध संपला. मला एकटं सोडा. पैलवान, तू काय बोलायलीस? तुझं तुला तरी समजायलंय का? चिन्या, तुला तरी पटतंय काही? बरोबरच बोलते मी. मला एकटं सोडा. थांब, काय खोळचटपणा चालवलंय? ही तू नाहीयेस पहिलं, तू अशी वागूच शकत नाहीस, खात्री आहे मला. कुणाच्या सांगण्यावर ना असं वागायलीस तू? कुणी जबरदस्ती केली आहे तुला? बोल, कुणाच्या सांगण्यावर ना करायलीस हे? विरूला हेच सांगायचं की तू स्वतःच्या मर्जीनं हे घर सोडून गेलीस. कशाला कुणी सांगावं लागतंय? माझं मी ठरवायला समर्थ आहे. प्रश्न सोपा आहे, संसार की कुस्ती. आणि मी उत्तर निवडले, मला कुस्ती पाहिजे. असं कसं बोलू शकतेस तू? आज फक्त तुझ्यामुळं मी इकडे उभा आहे. एवढ्या मोठ्या संकटातनं वाचवलंयस तू मला. पण ते संकट बी कुस्तीमुळेच आलं ना.
तुम्हाला जरी वाटत नसलं ना तरी बाकीच्याकडनं मला हेच ऐकून घ्यावं लागतंय. आपल्याला जोडणारा धागा कुस्ती आहे, पण आता तोच धागा आपला गळा वळतो. फक्त माझाच नव तर तुमचा बी आणि आईंचा बी. मला नाही बाई कोणाच्या त्रासाचं कारण बनायचं. त्रासाचं कारण पैलवान, माझ्या आयुष्याचा आधार आहेस तू. लग्ना अगोदर मी कसा होतो हे बघितलंयस तू. तूच तर सावरलंयस की मला. माझ्या पप्पांच्या आजारपणात आईने आधार दिला, त्याच्या उपकारा खातर मी तुमच्याशी लगीन केलं. तरी बी संसारात जे काही केलं ते मनापासून केलं, जीव तोडून केलं. पण स्वतःच्या जीवाची घुसमट मी किती करून घेऊ सारखी सारखी. कुस्तीशिवाय माझ्या जीवाची घुसमट होते हो, मी नाही जगू शकत. आई म्हणतात की तुम्हाला कुस्ती धारजी नाही, आणि जिकडे कुस्ती नाही तिकडं मी नाही. मला एकटं सोडा. असतात कुस्ती काय असती हे तुमच्यामुळे नव्याने समजलं मला. तुमच्या सोबत नव्यानं आयुष्य जगायला शिकले मी. पण तुम्हाला जगवायचं असेल ना तर तुमच्यापासून दूरच राहावं लागणार आहे मला. तुमच्याशी एवढं मोठं खोटं बोलायची पाळी आहे असं सपनात बी वाटलं नव्हतं. पण काही गोष्टी सपनातच बऱ्या असतात. आपलं सपन सपनच राहिलेलं बरं. मला माफ करा वस्ता, मला माफ करा. आई एवढं वेरी मच वरी करून काय होणार आहे. तुम्ही प्राजक्ताला अटच अशी घातलीये की ती रिटर्न तिकीट आपल्या इन हाऊस येणारच नाही. आणि वीरू भाऊजींना बी काय बी सांगणार नाही. मग कशाला एवढं टेन्शन घ्यायलंय. वीरू, अरे कुठे गेला होतास? किती काळजी वाटत होती मला तुझी. प्राजक्ता कुठे हे बी विचार की. हा म्हणजे विचारणारच होते मी तुला. येस येस भाऊजी, आम्ही बी सगळीकडे क्वेश्चन केले, चौकशी बी करून झाली. पण खरंच आम्हाला नो नॉलेज हो. तिच्या माहेरी बी फोन केलता हो, पण तिकडे बी कोणी उचलं ना. काय आई, काळजी करायची काही बी गरज नाही. भेटली होती ती मला. मग काय म्हणली प्राजक्ता? म्हणली की आता माहेरलाच राहणार आहे. तिच्या कुस्तीमुळं इकडं परत कोणाला त्रास होणार नाही. तुला, मला, बाकीच्यांना. कुस्ती आणि संसार, कुस्ती निवडली येते ना. बघ, मी तुला आधीच सांगितलं होत, ती स्वतःहून गेले घर सोडून. गेलास आणि पदरी निराशाच पडली ना. हे बघ वीरू, वीरू कॉंग्रॅच्युलेशन साहेब, तुमचा डाव सक्सेसफुल झाला. पोरगीनी धन सबुताची तरी पक्की निघाली. आई, आपल्याला वीरू भाऊजींना थोडा टायमिंग द्यायला पाहिजे प्राजक्ता मधून एक्झिट व्हायला. ही पण आपल्यासाठी गुड न्यूज आहे की. बरोबर आहे तुझ. आता कुठे जीव भांड्यात पडला माझा. देवासमोर साखर ठेवते. येस येस, मी पण आजच्या डिनरच्या जेवणासाठी काहीतरी स्वीट बनवते. चला.
नगय मला भूक नाही. का भूक का नाही? इच्छा नाही माझी. इच्छा का नाही? समज तर तुझ्या इच्छेनुसारच चाललंय ना. अगं तुझ्या मर्जी नस तर तू तुझं घर संसार सोडून इथं आलीस ना. अंतरी बी तुला जेव असं वाटत नाही म्हणजे तू तुझ्या मर्जीनुसार आलीस नाही इथं. तुझ्या मर्जी विरुद्ध आली म्हणून तर अन्न गोड लागत नाही ना तुला. असं नाही, मी माझ्या मर्जीने इकडं आली. अस माझी तोंड पाडून का बसलीस? संसार करायचा नाही, कुस्तीच खेळायची हे तूच ठरवलंस ना. वा सकाळी तालमीत का नाही गेली? माने तुम्ही काय बोलणार आहे सा का नाही? का असं मूग गिळून गप बसणार आहे? काय बोलून ते काय आता लहान पोरे संसाराचा एवढा मोठा निर्णय घेऊन बसले ती काहीतरी विचार केला असेलच. तेच तर म्हणते की मी संसाराचा इतका मोठा निर्णय घेतलाय ना. तिला म्हणा दोन घास खाऊन घे मुकाट्यानं. खाऊन घे. अग अग प्राजी काय आहे? उगा अन्न राग काढू नग. राजू तुझ्या मनाची घालमेल समजते ग मला, पण दोन घास जरा सावकाश खाऊन घे की ग. हे बघ जग, मला जरा एकटं राहू देत. मला नाही कोणाशी बोलायची इच्छा. महत्वाचं बोलायचं होतं. तू वहिनींना भेटलास ना? काय म्हणाले वहिनी? म्हणली माझ्यासाठी संसारापेक्षा कुस्ती जास्त महत्वाची आहे. इथनं पुढं आपला संबंध संपला. नाही असं नसणार आहे. हे बघ दादा, मी काय सांगायला होते नीट आहे. काय एवढं सांगायलायस जग्या? स्वतःच्या दाद्याला अक्कल शिकवायलायस? या भैयाला पण जरा शिकव की. सर कांचनकडनं सगळं समजलंय मला. आणि थोरला भाऊ म्हणून तुझी तगमग मी समजू शकतो रे. प्राजक्ताने निर्णय जसा घेतलाय त्याला आपण तरी काय करणार रे? शेवटी नवरा बायको संसाराच्या गाड्याची दोन चाक असतात. इच्छा रे दोघांची बी असावी लागते, पण तिला तिची वेगळी वाट हवी आहे, त्याला तू तरी काय करणार? आणि मला माहितीच होत हे आज न उद्या होणारच होत, कारण तुझी बायको हट्टी आहे आणि तिच्या हट्टामुळे कायम नुकसान हे आपल्या घराचंच झालंय. आणि आत्ताच तिचं हट्ट हा आपल्या फायद्याचा आहे. तेव्हा वीरू तू स्वतःला सावर, परत स्वतःचं नुकसान करून घेऊ नको आणि पुन्हा बाटलीच्या नादी नको लागूस. त्या नुकसानात नवी तर तीनच बाहेर काढलंय मला. वय दाद्या अरे वहिनी निलय केलंय तुझ्या. आगीतनं बाहेर काढून फुपाट्यात एकट्याला टाकून गेली, त्यात कसलं कौतुक? आणि ती जे बी वागलीये ते सगळं स्वार्थीच होत. तिला स्वार्थी म्हणायची गरज नाहीये भाई. का नाही म्हणायचं? स्वार्थीपणानंच वागत आली ती. लग्नानंतर मी तिची कुस्ती थांबवली म्हणून तुला फूस लावून व्यसनातन सोडवलं तिनं आणि माझ्या विरुद्ध उभं केलं. या घराण्याला कुस्ती धारचिणी नाही हजारदा समजावलं तिला, पण ऐकलं नाही तिनं. आता तो कुस्ती पायी सगळं सोडून गेली. कुणालाही काहीही न सांगता बरोबर आहे. तिला आता कळून चुकलंय या घरात कुस्तीला थारा नाही. आता असो तिच्याबद्दल बोललेलं तुला आवडत नाही, आम्ही कोणीच काही बोलणार नाही. तसंही तिचं नावही नकोय मला या घरात.
पण तिच्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेतलेला मला चालणार नाही. चल दोन घास तरी खाऊन घे. नाही भूक नाही मला. विरू. अरे विरू आईकडे बघ जरा. नाही स्वतःच्या नाही तर निदान तिच्या तब्येती करता दोन घास खाऊन घे. जाणारी गेली निर्लज्जपणे सोडून. निदान जी समोर आहे तिच्या शब्दाचा मान ठेव. चल दोन घास खाऊन चल. आता जे मी सांगतोय ते नीट ऐकायचं. विरूला घडीघडी प्राजक्ताची आठवण करून देऊन धुराळा उठवायची गरज नाहीये. अरे पण भैया आपलं घर कसं बसं सावरलं या सगळ्यात. स्वतःचा बी संसार मोडकळीस निघालेला ना कसा बसा वाचलाय हे लक्षात ठेवायचं. चल दोन गॅस खाऊन घे चल. यस मिस लेखा. काय चाललंय घरात मिसेस शिराळकर? अकॅडमीचं काम पुन्हा जोबानं सुरू करायची चर्चा कुठवर आली आहे? अकॅडमी? व्हॉट अकॅडमी मिस लेखा? नो अकॅडमी. पहिलवान कपोल आता कपोलच राहिलं नाही तर कसली अकॅडमी आणि कसलं काय? संसार मोडून पडला हो बिचाऱ्यांचा. आईने प्राजक्ताला आउट हाऊस काढली मिस लेखा. बिचारे विरू भाऊजी काय भी करू शकत नाही. ही तर भलतीच गुड न्यूज दिली की तुम्ही. बर आता तुम्ही तुमची पोझिशन आणखी स्ट्रॉंग करायच्या मागे लागा. ऑफकोर्स एक्झॅक्टली शेम डुईंग आम्ही. आता पुढची काही न्यूज असेल तर कळवेन तुम्हाला. तोपर्यंत व्हेरी व्हेरी बाय बाय. आतरीन पहिलवानाला घराबाहेर काढली ती कशी काय? अहो काका साहेब आखरीतच घडली. आखरीत नाही चमत्कार आहे हा. आपल्या पथ्यावर पडलेल. आता काही दिवस तरी आपल्याला काहीही करायची गरज नाही. चमत्कार ज्या दिशेने जाईल त्या दिशेने बघत बसायचं आणि मग गरज हेरूनच आपलं पुढचं पाऊल उचलायचं. समजलं? ज्यांना साधा उपवास नाही धरता आला ते वडाची पूजा काय करणार? ती करायला आणि सात जन्म हीच बायको मागायला. तेवढं प्रेम बी करावं लागतंय ना बायकोवर. आजपासून तुमचा आणि माझा संबंध संपला. मला एकटं सोडा. झोप येत नाही ना? नाही येत. तुला बी ठाऊक आहे प्राजू तुझा निर्णय चुकला आहे म्हणून. मी काय बी चुकीचं केलेलं नाही. तुझी आई आहे मी प्राजी. किती बी काय बी केलं ना तरी मला फसवू शकत नाही. अजून बी वेळ गेली नाहीये. एकदा का संसाराचा गुंता वाढत गेला ना की सुटता सुटत नाही बघ. आपल्या निलूचच बघ की बिचारीचा संसार असून नसल्यावाने आहे तरी बी एक एक दिवस ढकलते ना. जगामोर हसू व्हायला नको म्हणून. तुझा नवरा प्रेमळ आहे समजूतदार आहे. उगा येडा वाकडा निर्णय घेऊ नकोस बघ. तुझ्या घरला जा. तुझ्या नवऱ्याकडं परत जा. झोपायला ये आतमध्ये. हा Thank you.
पहिलवान हालीस तू परत? मग मला बिराव ना तुमच्या बिघड, मला वाटलं राज्याला याल तुम्ही माझ्याकडं, माझ्या माग तगादा लावायला, परत चल म्हणून हट्ट करायला. पण तिकडनं इकडं मी आले असते आणि आपली चुकामुक झाली असती. आणि इकडे येऊन बघती तर कशाचं काय, तुम्ही तर नाराडून. बायकोची आठवण बी आली नाही तुम्हाला? अशी कशी आठवण नाही येणार, रात्रभर झोप लागली नाही मला. परत अशी मला सोडून जाऊ नकस. पण माझ्या कुस्तीमुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तर मी कशी राहू तुमच्या सोबत? होऊ दे काय त्रास व्हायचा तो, पण तू जायचं नाहीस. आणि आता तर मी तुला जाऊ बी देणार नाही. काय सोड की मारधा, असं काय पकडा लागलायस? हाड मोडली असतील माझी, असला श्वास गुदमारला माहिती माझा. तू आहेस वय, मला वाटलं की वहिनी परत आल्या. आकारावर ना तरी बघायचं रे मारधा. अगं एवढ्या प्लेटी कोणासाठी मांडून ठेवलेस? अगं कोणासाठी म्हणजे समद्यांसाठी. बर ते इकडं आतमध्ये चहा गरम करून ठेवलाय तो तू घेऊन ये, आणि आईंसाठी बिना साखरेचा ठेवलाय तो बी घेऊन ये. राजे अगं काय बोलायस, आतमध्ये पाहिलं मी, अगं 10 माणसांना पुरतील एवढे मूग भिजत घातलीस तू, आणि 2 पहलवानांच्या खोराकासाठी अंडी लागतील तेवढी उकडून ठेवलीस. अगं घरात येईन मी 4 माणसं एवढ्या प्लेटी मांडून ठेवलीस तू. अगं मनापासून केलेला संसार असा एका झटक्यात मोडता येत नाही ग पोरी, तुला कळत नाही प्राजे. तू फक्त शरीरानं इथं आहेस पण मनानं अजून तिकडच आहे. घे पोटभर खाऊन घे, मग आवरून आपण फॅक्टरीवर जाऊया. तू हो पुढं, माझं जरा एक काम आहे, तेवढं आटोपलं की येईल. काम? कुठलं काम? हाय जरा महत्वाचं काम आहे. मी एक काम करतो, आत्ताच जाऊन येतो तिकडं. चल चिने. अरे नाश्ता तरी करून जा. आई प्राजक्ताची थॉट प्रोसेस डोक्यातून काढायला गेली असतील भाऊजी. यू डोंट वरी, जाऊ देत, तुम्ही खावा. पैलवान किती टाळणार आहेस मला? मुळात मला टाळायलेस का तू? मला नाही बोलायचं तुमच्याशी. का नाही बोलायचं? मला ठाऊक आहे तुला बिरहावत नाही माझ्या बघ. कोण म्हणलास? माझं भारी चाललंय, पोटभर जेवते, निवांत झोपते, आता तर तालमीला चालले. हस्तदांनी बोलवलंय तिकडे. पण तुझ्यावरली बंदी उठली नाही ना अजून? आणि बंदी उठली की आपल्याला सोबतच खेळायचंय, अकॅडमीचं सपान पुरं करायचंय. मग आपण आखाड्यातच भेटूया, मला इकडे अडवू नका. आता मला फक्त माझी कुस्ती प्यारी. अकॅडमीचं सपान दिलं मी सोडून. अकॅडमीचं सपान सोडून दिलंस? माझ्या बाबांचं, तुझ्या मामांजींच सपान सोडून दिलंस तू? वय, कारण त्या सपनामुळेच तर तुम्हाला, तुमच्या आईंना, घरातल्या समद्यांना त्रास व्हायला लागलाय. त्याचं निमित्त मला नाही व्हायचं सारखं सारखं. मी एकदा सांगितलं ना, मला एकटं सोडा.
माझ्या माग माग करू नका. ठीक आहे, आता खरंच नाही येणार तुझ्या मला. तू बोलवलंस ना तरी बी नसतो येत आता बघच. एक बोलायचं होत. नाही म्हणजे मी बंगल्यावर येऊनच बोलणार होतो. बोला. राजूगारला आले, तिने बी काही सांगितलं नाही मला. नक्की काय झालं मला काय बी कळलं नाही. आम्हाला तरी व्हॉट नॉलेज मिस्टर माने, तुमच्या लेकीला हुक्की आली, बॅग भरली आणि निघून गेली. आता आम्हालाच काही टेलिंग केलं नाही तर तुम्हाला काय सांगायचं. आई चला, आपल्याला लई वर्कलोड आहे इनसाइड. थांब कांचन, आता यांनी स्वतःहूनच प्रश्न विचारलाय तर मलाही उत्तर देऊ दे. मारुतीराव, संसारासमोर कुस्तीची निवड करून तुमची लेक आमचं घर सोडून निघून गेली. तुमची लेक किती हट्टी आहे, हेकेखोर आहे हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. तिच्या अशा वागण्यानं माझ्या विरूला किती त्रास होतो हे तुम्ही नाही समजू शकत. तुम्हाला जशी तुमच्या लेकीची चिंता आहे तशी मलाही माझ्या लेकाची चिंता आहे. मला माझ्या लेकाला सांभाळायचं, तेव्हा इथनं पुढे हा विषय नको. चल कांचन. प्राजक्ता, बर झालं आलीस. अगं खुश का बर आहे, संघटनेने तुझ्या वरची बंदी उठवली. काय सांगताय, अहो पण कुस्ती महासंघानं लेखी पत्र नाही पाठवलं अजून मला. अगं पुरी लेटर येईलच, आम्ही बी लई जोर लावून धरला होता माहिती. आता कुठे यश आलं त्याला. मारुती रायास पावला म्हणायचं भय की. आता त्याच नाव घ्यायचं आणि चाल मी तिथे. हे बघ, दोन दिवसांनी विषय स्पर्धा आहे, आपल्या तालमीची तयारी चुकूनही नाही. तर माझी काय इच्छा आहे, आता तू मोकळी झाली आहे तेव्हा आपल्या तालमीतर्फे तूच ह्या सामन्यात उतरायची. दोन दिवसात असतात माझी काय बी तालीम झालेली नाही, अलीकडे सराव बी नीट झालेला नाही. त्याची काळजी नाही, तू तयारीची पैलवान आहे. हे बघ, दोन दिवसांनी गुरुपौर्णिमा, हे विशेष सामने त्याच्यासाठी आहे. म्हणून तुझ्या या गुरुला गुरु दक्षिणा द्यायला नाही म्हणायचं नाही काय. चला लागत आज मिला. ओ पहलवान, कुठं हरवलात, लागा की तालमीला. वाय वीरू दादा, पेढा घ्या. कसला पेढा? कसला म्हणजे काय, इतक्या मोठ्या केस मधला तुमची सुटका झाली आहे त्याचा. आणि आम्हाला तुमच्यावर विश्वास होताच, पण सोबतीला प्राजक्ता पण आहे म्हटल्यावर सुटका तर होणारच ना. कुठं आहे ती, आली नाही का? तिचं तर पहिले तोंडगोड करायला पाहिजे. हे बघा, आता हा विषय इथंच थांबवा. सारखा सारखा हा विषय उगाळण्यात काय अर्थ नाही. काय झालं कसं झालं सोडा आता ते, आणि चला कामाला लागा. आई, दुपारच्या लंचच्या जेवणाचा डब्बा आणलाय, वीरू भाऊजींचा बी आणलाय, फक्त त्यांनी खाल्ला म्हणजे मिळवलं. आत नेऊन ठेव. येस आई, एक गोष्ट टेलिंग करू का?
विरूभाऊजींच्या मनातनं प्राजक्ता अजून काही गेलेली दिसत नाही आणि ती तवर त्यांच्या मनातनं जाणार नाही. जवळ त्यांच्या मनात आशा आहे की ती एक ना एक दिवस रिटर्न तिकीट आपल्या घरला येईल. त्यामुळं ही आशा त्यांच्या मनातून फिनिश करून टाकायची असेल तर एकच पर्याय आहे, तो म्हणजे त्यांचा काडीमोड, डायवोर्स. काय आई, नो अदर पर्याय. जवळ विरू भाऊजींच्या मनात प्राजक्ता आहे तवर त्यांची बर्बादी पक्कीच बघा. त्यामुळं प्राजक्ताचा निकाल लावायचा असेल तर त्यांच्या नात्याचा निकाल लावायला पाहिजे आणि त्यासाठी ओनली वन उपाय म्हणजे त्यांचा डायवोर्स. आलेच मी. सासूबाई, साखर जरा कमी पडली का? राजे, कुठं होतीस तू? आफ्रिकडे गेलते अख्खा दिवस. त्याला काय झालं? दोस्त आहे ती माझी. नाही, आज अख्खा दिवस गेली होती आफ्रिकडे. उद्यापासून काय करणार आहेस? अगं नाही म्हणजे कवा ना कवा लोक चौकशी करायला सुरुवात करतीलच ना. मी बघित लोकांना काय उत्तर द्यायचं ते. ए बाई, तुझ्या नावानं पत्र आले बघ. दर काय गे, काय नवीन पराक्रम करून ठेवलीस तू? पप्पा, कुस्ती महासंघाचं पत्र आले. काय बघू? बघा की माझ्यावरली बंदी रद्द झाल्याचं कळवलंय त्यांनी. पप्पा, आता मी परत आखाड्यात उतरू शकते. आता मी परत कुस्ती खेळू शकते. देवासमोर साखर ठेवून आली. नाही, ठेवा ठेवा, साखर ठेवा, लाडू ठेवा, कुस्ती खेळा, स्वतःच्या संसाराचं वाटोळ करा. काय सासरे बुवा, आता या बी घराची तीच गत होणार आहे. काही करणं होणार आता. अम्मे, यांच्या चहा मध्ये जरा जास्त साखर घालत जा. जगा, काय अवस्था करून घेतली रे स्वतःची ना? असं नाही चालायचं मर्दा, गड्याच्या मनात आग पेटवायला लागते. चल. चिडलं बिडलं तर? नाही चिडणार, चलत. नाही कंटाळा यायला रे चिन्या, बरोबर आहे की नाही? वय जाऊया का एखादा पिक्चर बघायला? कुठला रे? अरे लय जबरदस्त पिक्चर लागलाय थिएटरला. विषय इतका हार्ड आहे ना, हाऊसफुल चाललाय पिक्चर. त्या पिक्चर मध्ये जी हिरोईन असते की नाही, ती हिरो रुसून जाती घर सोडून निघून. जवळची स्टोरी आहे. मग तिचा रुसवा घालवायला हिरो चे काय काय करतोय ना? तुलाय बघण्यासारखे. काय काय करतोय रे? अरे काय काय करतोय, अरे आट्टालाच पेटतोय गडी. पिक्चर सोडत नाही तिचा, माग माग जातोय. गाणं काय गातोय, नाचतोय काय तिच्यासाठी. आता एवढं सगळं केलं म्हटल्यावर कोणती हिरोईन पागळणार नाही सांग मला. जगा काय माहितीये काय, एकमेकांवर प्रेम जी करत असते की नाही, त्यासनी पागळणं अवघड नसते. तसा हिरोनं सगळा भाव फक्त त्या हिरोईनला दिला पाहिजे. म्हणजे बघ कशी स्लो मोशन मध्ये पळत येते ती. कसं असतंय ना चिन्या, हार न मानता जो प्रयत्न करतोय की नाही तोच खरा हिरो ठरतोय की नाही? चिन्या, आयुष्यात कवा बी हार मानायची नसते. आपल्या प्राजक्ता वहिनींचा स्वभावच बघ, काय बी झालं तरी लढत राहतात. मग आपल्या दाद्यानं बी त्यांच्यासाठी लढायला पाहिजे की नाही? दाद्यानं बी त्यांचा रुसवा घालवायला जायला पाहिजे की नाही सांग. नाही नाही, काय गरज आहे, बरं चालली की दाद्याच. अरे काय कुळायस की काय, डोसकर पडलायस का मर्दा? हिरोचा मित्र जर असं बोलला तर हिरोईन परत आली असती काय घरला? अरे पिक्चरची स्टोरीच बनली नसती. जग्या, हा तोच पिक्चर करे ज्याच्यात हिरोईन पैलवान आहे आणि ती कुस्तीसाठी स्वतःच्या हिरोला सोडून निघून जाते. लक्षात ठेव, पिक्चर पिक्चर असतोय आणि आयुष्य हे आयुष्य. जावा,
काम तुम्हाला डोंबल्याची काम जा निघा. मी पण ह्याला हेच सांगत होतो. जे काय चल तुला दुसरी स्टोरी सांगतो. ही बी स्टोरी भारीच होती की नाही शेवट गांडला रे. पण चल हा आणि हिरो काय ग प्राजे कवा आली? कालच आले. तुम्ही कुठे होता? अगं लेकीकडे गेलते. किती दिवस आहे मग आता मुक्काम? हाय की थोडे दिवस इकडेच आहे मी. समजा ठीक आहे ना. नवऱ्याला आपल्याशिवाय राहायची सवय लागली की मग काय खरं नसते बोल. म्हणून सांगते वेळीच नवऱ्याकडे गेलेलो बरं. ती बाई सहज बोलून गेली पण खरं बोलली बरं का. अगं आपल्याशिवाय आपल्या नवऱ्याला एकटं राहायची सवय लागणं बरं नाही. अगो ते सब मला बी तेच पाहिजे. अगं डोसकं फिरलं का काय तुझं? सोन्यावानी संसार असताना हे कसले ग भिकेचे डोळे लागले तुला? अग राजे अग हे काय करेलीस तू? मग काय करू? राग कुठं काढू? घ्या त्या पोरीला चांगलं सांगायला गेलं ना तर रागच यायला लागलाय. निस्ता राग नाही सराव बी करायचाय. माझ्यावरली बंदी उठली आता मी परत आकड्यात उतरणार. राजे विरू नाश्ता केलास? नाही मला नगे. अरे उपाशी राहून कसं चालेल? काहीतरी खाऊन घे. कांजीर नाश्ता दे विरूला. आई नग म्हणलं नव्हतं. सखीच्या स्कूल मधन व्हिडिओ. शिराकर जरा टीव्ही लावता काय? नाही म्हणजे एकत्रच टीव्हीवर सगळे बघू. एक मिनिट हा. ही प्राजक्ता सखीच्या स्कूल मध्ये काय करते? शिराकर अहो स्कूल कसलं हे तर माहेरच आहे. हिचं कशी हापसून व्यायाम करायली आहे बघा. आता व्यायाम झाला की ढिगानं खुराक खाईल. इकडं विरू भाऊजी उपाशी आहेत आणि तिकडं तिचं काय चाललंय बघा. आई तू मला सांगायली आहे इकडं ती फक्त कुस्तीसाठीच आली असणार बघा. आयते वस्तात गावले आयता खुराक गावला व्हेरी व्हेरी प्रॉफिट. आणि आता ते प्रॉफिट मिळायचं बंद झालं म्हणून मग गेली रिटर्न तिकीट माहेरला. काही बाई एक एक पोरी असतात. पप्पा सामन्याला निघाली. सामना? अगं बंदी उठायचा अवकाश तर तू लगेच परत आखाड्यात निघालीस. वय लय गॅपनं चाललीय. मला आशीर्वाद द्या. काय आशीर्वाद देऊ मी तुला? स्वतःच्याच आयुष्याचा खेळ करून ठेवलायस तो. तुला वाटल तवा तुला वाटल तसा डाव टाकतीस. कुस्तीत बी मी सांगायचो राजे धीर धर डाव संपवायची घाई करू नकोस. पण नाही आज त्याच घाईनं संसाराचा डाव संपून आलीस तू. लगीन करून सासरी गेलीस तेव्हा कुस्ती सोडायला तयार झालतीस. आता त्याच कुस्तीसाठी सासर सोडून आलीस. प्राजे अगं कवर चालणार आहे असं
किती वेळा तू आधी डाव टाकणार आणि मग विचार करीत बसणारेस? आता कोणता आशीर्वाद देऊ मी तुला? हाच आशीर्वाद दे की आज मी जिंकी. माझं पहिलं वस्तात तुम्ही आहे पप्पा. कुस्तीवर प्रेम करायला मला तुम्हीच तर शिकवलं. नाही, मी तुला फक्त कुस्तीची ओळख करून दिली. तुला खरी कुस्ती शिकवली ती जावय बापूंनी, ते तुझे वस्ताद येत. आणि आज तू त्याच वस्तादांची साठ सोडून आलीस. माझा आशीर्वाद काय पुरणार आहे प्राजी? आज आयुष्यात पहिल्यांदाच असा सामना खेळायला निघाली ज्यात माझे घरचे हक्काचे वस्तात माझ्या पाठीशी नाही, पण त्यांनी मला जो कुस्तीचा वसा दिलाय तो सांभाळण्यासाठी हा सामना मला जिंकायचाच आहे. त्यांच्याशिवाय मैदानात उतरायची ताकद मला दे. तुझ्यासोबत त्यांचा बी आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे. देवी आई, खूप कष्टानं मी कुस्तीची ब्यात घरातनं बाहेर घालवली. तिला आता आमच्यापासून लांबच ठेवू, पण माझ्या विरूला स्वतःला सांभाळायची आणि नवीन सुरुवात करायची ताकद दे. माझी ताकद माझा कणा प्राजक्त आहे आणि आमच्या दोघांचा श्वास आहे कुस्ती. त्या दोघींबिगर माझा जीव अक्षरशः घुसमटायलाय. त्या दोघींना बी माझ्याकडे लवकर परत आहे. देवी आई, तुझ्यासोबत यांचा बी आशीर्वाद मला मिळवून दिलास. कुस्ती आणि संसार दोन्ही मध्ये तू आमच्या सोबतच हे दाखवून दिलंस. आता मी सामना नक्की जिंकून दावी.